नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आजचा व्हिडिओ असणार आहे की आपण कोणत्या स्त्रीच्या प्रेमात पडू नये क्रमांक अशा स्त्रीच्या प्रेमात पडू नये जिला कसलेही नाते जपता येत नाही क्रमांक दोन जिला पैसा हा मैत्रीपेक्षा जास्त महत्वाचा असतो तिच्याशी तर आपण चार हात लांब राहिलेलं बरं जी स्त्री पैशाला जास्त महत्व देते त्या स्त्रीच्या प्रेमात पडू नये क्रमांक तीन जी स्त्री पैशाची खूप उधळपट्टी करते व पैशाला मान देत नाही अशा स्त्रिया घरात सतत आणि नेहमीच अशांतीचे कारण बनत असतात अशा स्त्रियांच्या सुद्धा प्रेमात पडू नये क्रमांक चार ज्या स्त्रिया खूप जास्ती ॲनालिटिकल असतात त्यांच्या प्रेमात तर मुळीच पडू नये कारण त्या तुमच्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष देतील तू काल असा वागला याचा अर्थ काय असं तुम्हाला सतत विचारलं जाईल तशा स्त्रियांपासून सुद्धा लांब राहिलेलं आपल्यासाठी चांगलं आहे त्याच्या सुद्धा प्रेमात पडू नये क्रमांक पाच ज्या स्त्रिया माफ करू शकतच नाही अशा स्त्रिया आयुष्यभर तुमच्याबद्दल मनात ठेवण्याचा पण दिसू दिसू देणार नाही आणि मध्यंतरी आपला बद आपला बदला हा त्या घेत राहणार मग अशा स्त्रीच्या सुद्धा प्रेमात पडू नये जी स्त्री आपला बदला घेण्याच्या तयारीत असेल क्रमांक सहा ज्या स्त्रिया खूप सेल्फ सेंटर्ड असतात सेल्फ ॲब्झॉर्ब्ड असतात त्यांच्याशी देखील आपण दूरच राहिलेलं बरं आहे अशांना काय होतं स्वतःशिवाय दुसरे कोणीच दिसत नाही तुमच्या भावनांना त्या अतिशय कमी महत्व देतात तुच्छ तुमच्या भावना त्यांच्या समोर असतात अशा स्त्रियांच्या प्रेमात अजिबात पडायचं नाही क्रमांक सात अशा स्त्रिया ज्या प्रियकर साठी घर सोडून जायला सुद्धा तयार असतात जर काही भयंकर मोठी मजबुरी असेल तर ही बाब सोडून द्या एक गोष्ट विचारात घेतली पाहिजे जी आपल्या जन्मदात्या आई बापाची होऊ शकली नाही ती तुमच्यासाठी त्यांनाच सोडलं तिनं मग ती तुम्हाला सोडणार नाही हे कशावरून हे अतिशय महत्वाचं आहे प्रेक्षकांना की जी स्त्री आपल्या स्वतःच्या आई वडिलांचं होऊ शकत नाही तर ती फ्युचरमध्ये हो आपलं होईल याची गॅरंटी इथे देता येत नाही सो तुम्ही अशाही स्त्रियांच्या प्रेमात पडू नका मुलींच्या प्रेमात पडू नका लोक म्हणतात की प्रेम हे अचानक होऊन जाते कोणाबरोबरही होत कोणाबरोबरही होत असते हो हे खरं आहे पण एकदा तुम्हाला कटू अनुभव आला की मग प्रेम व्हायला खूप उशीर लागतो पण काही लोक दुसऱ्या दिवशी देखील प्रेमात पडतात हे लक्षात ठेवा हा ते म्हणतात ना दूध का काुक फूक कर पीत आहे असंच असतं बघा प्रेम हे आंधळं असतं असं म्हणलं जात पण प्रेमात आंधळे होणे सोडून द्या प्रेम करायचं तर ते निरखूनच करायला शिका सो या व्हिडिओमध्ये आपल्याला हे समजते की आपण प्रेम करण्यासाठी किंवा प्रेमात पडण्यासाठी समोरची व्यक्ती ही किती योग्य पात्रतेची निवडली पाहिजे कोणाच्याही प्रेमात पडून आपलं जीवन उद्ध्वस्त करून घेण्याऐवजी आपण थोडा वेळ वाट पाहिली तर नक्कीच एक चांगला पार्टनर आपल्या आयुष्यामध्ये येऊ शकतो सो प्रेक्षकांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आणि मदतीचा व्हिडिओ ठरणार आहे की जर प्रेम करायचंय तुम्हाला प्रेमामध्ये पडायचंय तुम्हाला तर तुमच्या समोरची व्यक्ती सुद्धा तेवढ्याच गुणवत्तेची तेवढ्याच क्वालिटीची आणि तुमच्याबरोबर विश्वासात राहणारी असली पाहिजे यासाठी तर नक्कीच असे अनेक सारे व्हिडिओज आपल्या चॅनेलवरती आहेत ते व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकून प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्यासारख्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद